नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. विरार मधील ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अनिल दुबे याला 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर माहितीनुसार दुबे याच्यावर 1 कोटी रुपयांचे कर्ज असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट आखल्याचे तपासात समोर आले. या हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापिका योगिता वर्तक चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर रोखपाल श्रद्धा देवरुखकर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आहे. विरार पूर्व येथील ICICI बँकेचा माजी व्यवस्थापक असलेला आरोपी अनिल दुबे याने गुरुवारी रात्री 8 सुमारास बँकेत शिरून आपल्याच सहयोगी साथीदार 2 महिला कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी त्याने बँकेच्या लॉकरमधील 2.25 कोटी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. मात्र स्थानिकांच्या प्रसंगवादनामुळे तो पकडला गेला. त्याने केलेल्या हल्ल्यात योगिता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या. आरोपी दुबे याचे शेअर बाजारात 50 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच त्याने वैयक्तिक कर्ज घेतली होती, त्याच्यावर एकूण 1 कोटीचे कर्ज झाले होते. त्यामुळे त्याने बँक लुटण्याची योजना आखली. तर आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दुबे याला 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.